शरद पवारांच्या वक्तव्याचं टायमिंग काय सांगते पाहूयात. वक्तव्याचं टायमिंग काय सांगते? सरकारवर राष्ट्रवादीचा दबाव कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात चौकशी सुरू होऊ नयेत म्हणून असे एकना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपसोबत साठेलूट असल्याचा संदेश हा जनतेत जाऊ नये म्हणून, पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून, शिवसेना मनसे एकत्र येण्याच्या संकेतामुळे राष्ट्रवादी अस्वस्थ झाली आहे का? जसा भाजपचा प्रादेशिक पक्षांवर रोग तसाच काँग्रेसचा हा एनसीपीवर रोग आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.